आदिवासी गोवारी समाज के 114 लोगों के बलिदान को आज पूरे 26 साल पूरे हुए उसी याद में आदिवासी गोवारी स्मारक पर शहीद गोवारियों को श्रद्धांजलि अर्पित की गई आदिवासी गोवारी समाज के 114 लोगों के बलिदान को आज 26 साल पूरे हुए जिसकी याद में आदिवासी गोवारी स्मारक पर शहीद गोवारियों को श्रद्धांजलि अर्पित की गई इस समय आदिवासी गोवारी समाज संगठन की जिला अध्यक्ष नारायण तावडे इन्होंने गोंड गोवारियों नाम को अलग करे साथ ही गोवारियों को न्याय मिले ऐसी मांग भी इस समय की गई मी नारायण कावरे आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्ट्र यांच्या नागपूर जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष आहे आणि महाराष्ट्राचा संघटक आहे आम्ही एकोणीसशे चौऱ्याण्णव नौ, तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी सुधाकरराव गजबे स्वर्गीय सुधाकरराव गजबे यांच्या नेतृत्वामध्ये भव्य भव्य दिव्य मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये आमची एकच माग होती की जो पंच्याऐंशीचा जी आर आहे त्यांच्यामुळं आम्ही सवलतीपासून वंचित झालो आणि शेड्यूलमध्ये आमचं आदिवासी गुवारी समाजाचं नाव आहे परंतु त्यांच्या मधामध्ये गोंडगुवारी असं लिहिलेलं आहे ते आम्ही निदर्शनास आणून दिलो पंच्याऐंशीच्या अगोदर जी आमची संघटना होती त्यांनी सांगितलं परंतु आम्ही एव आमची एवढीच मागणी होती की मधातून गोंड आणि गो गोंड आहे संयुक्त जसा गोंड राजगोंड होता तर तेही अडचणीत आले होते आणि गोंड गुवारी आम्हीही अडचणीत आलो परंतु आमची एवढीच डिमांड होती की गोंड आणि गोवारी याच्यामध्ये स्वल्पविव पाहिजे गोंड जात वेगळी गोवारी जाती वेगळी जशा एका समुदायामध्ये शेळ्या मेंढ्या असतात पण शेळी वेगळी आणि मेंढी वेगळी त्याचप्रमाणे गोंड वेगळा आणि गोवारी वेगळी आमची मागणी एकच काय गोंड गोंड गोवारी आहे शेड्यूलमध्ये त्याच्यामध्ये कामा टाका गोंड अलग आणि गोवारी अलग आम्हाला न्याय देऊ न्यायसुद्धा दिलेला आहे पण त्याच्या विरोधात हे महाराष्ट्र सरकार गेलेली आहे ह्या जेव्हा आम्हाला न्याय मिळाला तेव्हा भाजपाची देवेंद्र सरकार होती ते गेली नाही परंतु याच्यानंतर उद् उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये आम्हाला अजून पुन्हा परिस्थिती तीच निर्माण झाली जे आम्हाला सर्टिफिकेट मिळत होत्या आजही मिळतात परंतु त्याला व्हॅलिडिटी मिळत नाही आणि आज तर सर्टिफिकेटही मिळत नाही अशी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आमच्या जर ह्या माग पूर्ण झालेल्या नाही तर हे कोविड काळ संपल्यानंतर आम्ही त्यांच्यावर विचार करू आणि यानंतर तेवीस नोव्हेंबरपेक्षा तीव्र मोर्चा काढण्याचा आमचा हा उद्देश आहे आणि सरकारला एकदा सांगून द्यायचा आहे की आम्ही खरे आदिवासी आहोत आणि आहेतच परंतु तुम्ही आमच्या आमच्याकडे बघण्याचा हा दृष्टिकोन बदलवा कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ क्षितिजा देशमुख एन बी सी न्यूज नागपूर